हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज 13 फेब्रुवारीचा हा लेक्चर सकाळी 7 वाजता आपण पाहत आहोत. याच्यामध्ये आजच्या वृत्तपत्रातील अतिशय महत्त्वाच्या चालू घडामोडी, त्यांच्यावर आधारित प्रश्न, त्यांचे पर्याय आणि स्पष्टीकरण आपण पाहणार आहोत. काल 12 फेब्रुवारीला लेक्चर झालं नाही, तर दोन्ही दिनांकाचे एकत्रित मिळून आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करूया. तुम्ही प्रथमच आपल्या चॅनलवर आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनने क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करण्याचे जाणून करून त्यानंतर शेअर सुद्धा करा. आणि दररोजच्या चालू घडामोडीच्या PDF तुम्हाला व्हॉट्सअपवर प्राप्त करायचे असतील तर खाली मोबाईल नंबर दिसत आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही सर्व प्राप्त करू शकता. याची फीस नाममात्र 30 रुपये प्रति महिना ठेवण्यात आलेली आहे. तर वेळ न करता चला आपण आजचा व्हिडिओ चालू करूया. मित्रांनो, भारतातील सगळ्यात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म अनअकॅडमी आता MPSC साठी अव्हेलेबल झाला आहे. ठिकाणी बरेचसे प्लस फीचर्स अव्हेलेबल आहे ज्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता. आणि या ठिकाणी प्लस फीचर्स घेताना तुम्ही कोड युज केलं SOHEL1010 तर तुम्हाला भरपूर डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल. मित्रांनो, अनअकॅडमीच्या ऍपवर आता आयकॉनिक फीचर्स अव्हेलेबल झाले आहे, ज्याच्यामध्ये अनअकॅडमी आस्क डाऊट, ज्याच्यामध्ये तुम्ही लाईव्ह मेंटरला डाऊट विचारू शकता. तसंच 1-to-1 लाईव्ह मेंटरशिप प्रोग्राम अनअकॅडमीद्वारे रन केला जाणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही त्या लाईव्ह मेंटरला ऑडिओ कॉल करू शकता आणि 1-to-1 त्याच्यासोबत बोलून तुम्ही तुमच्या जे काही शंका आहे दूर करू शकता. प्रश्न क्रमांक 152. 2022 प्रतिष्ठित विलियम सी होनबर्ग जैव अर्थशास्त्रातील जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झालाय? तर आंतरराष्ट्रीय स्तरावरचा अतिशय ख्यातीचा हा पुरस्कार आहे. 2014 याची सुरुवात झाली होती आणि हा यावर्षी प्राप्त झालाय डॉक्टर प्रमोद चौधरी. आणि हे आशियातील पहिली व्यक्ती ठरली आहे ज्यांना हा पुरस्कार प्राप्त झालाय. तर कोण आहेत हे या आपण याची माहिती स्पष्टीकरणात पाहूया. प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉक्टर प्रमोद चौधरी यांना 2022 प्रतिष्ठित विलियम सी होनबर्ग जैव अर्थशास्त्रातील जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. हा जागतिक सन्मान मिळवणारे ते पहिले आशियाई व्यक्ती ठरले आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न फार इम्पॉर्टंट होऊन जातो. 2014 विलियम सी होनबर्ग पुरस्कार जगभरातील प्रतिष्ठित व्यक्तींना त्यांच्या जैव अर्थव्यवस्थेतील उत्कृष्ट योगदानासाठी प्रदान केला जातो. जैव अर्थव्यवस्थेतील अग्रगण्य योगदानाबद्दल तसेच अमेरिकेचा ऊर्जा विभाग DOE आणि पर्यावरण संरक्षण संस्था EPA यांच्या नूतनीकरणक्षम इंधन कार्यक्रमाचे जनक या नात्याने हा पुरस्कार प्रथम मिळवणाऱ्या लेफ्टनंट कर्नल विलियम होनबर्ग यांच्या नावाने हा पुरस्कार देण्यात येतो. ही पुरस्काराबद्दलची माहिती झाली. तर नेक्स्ट क्वेश्चन जाऊया. प्रश्न क्रमांक 153. 94व्या ऑस्कर पुरस्कारासाठी सर्वाधिक नामांकने कोणत्या चित्रपटाला मिळाली आहे? तर नुकतंच 8 फेब्रुवारीला ज्या पुरस्कारांचं नामांकन झालं त्यांची यादी प्रसिद्ध झाली होती आणि त्याच्यामध्ये सर्वाधिक नामांकने प्राप्त झाली आहे द पॉवर ऑफ डॉग या चित्रपटाला. द पॉवर ऑफ डॉग 94 ऑस्कर पुरस्कार नामांकनामध्ये हॉलिवूड अभिनेता बेनेडिक्ट कंबरबॅचची मुख्य भूमिका असलेल्या द पॉवर ऑफ डॉग या चित्रपटाला सर्वाधिक 12 नामांकने मिळाली आहे. तर भारताच्या रायटिंग विथ फायर या माहितीपटाचा समावेश सुद्धा याच्यामध्ये आहे. मात्र इतर कोणत्याही भारतीय चित्रपटाला यंदाच्या ऑस्करसाठी स्थान मिळालेलं नाही. आपण थोडं ऑस्करबद्दलची माहिती पाहूया, जेणेकरून एक्झाममध्ये काही त्याच्याबद्दल आलं तर आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. ऑस्कर पुरस्काराला अकादमी पुरस्कार या नावाने ओळखलं जाते आणि हा पुरस्कार अमेरिकेतील अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स या संस्थेमार्फत प्रदान केला जातो. चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा गौरव करण्यासाठी दरवर्षी हा पुरस्कार वितरित केला जातो. 1927 स्थापन झालेल्या अकादमीचे उद्दिष्ट हे मोशन पिक्चरच्या कला आणि विज्ञानांची प्रगती करणे असं आहे. चित्रपट उद्योगाला फायदा व्हावा, त्याची प्रतिमा सुधारावी आणि यासाठी मेट्रो गोल्डिन मेयरचे तत्कालीन प्रमुख आणि सहसंस्थापक लुई बी मेयर यांनी या अकादमीची संकल्पना मांडली होती. आणि अकादमीचे संस्थापक सदस्य डग्लस फेअरबँक्स हे या अकादमीचे पहिले अध्यक्ष म्हणून निवडले गेले होते. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 54. स्माईल योजना समाजातील कोणत्या घटकासाठी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आली आहे? तर स्माईल ही योजना सुरू करण्यात आली आहे ट्रान्सजेंडर समुदाय सोबतच भिक्षा मागणाऱ्या व्यक्तींचे कल्याण तसेच पुनर्वसन, म्हणजे ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर राहणार. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी आज नवी दिल्ली येथील 15 जनपथ रस्त्यावरील डॉक्टर आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रातील भीम सभागृहात स्माईल म्हणजे दुर्लक्षित व्यक्तींना उपजीविका आणि उद्योगासाठी सहाय्य या केंद्रीय सरकारी योजनेची सुरुवात केली. ट्रान्सजेंडर समुदाय आणि भिक्षा मागणाऱ्या व्यक्तींचे कल्याण तसेच पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाने ही समावेशक योजना तयार केली आहे. आणि वर्ष 2021-22 ते 2025-26 या कालावधीत वरील योजनेच्या अंमलबजावणीसाठी मंत्रालयाने 365 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गरिमागृह या निवास व्यवस्थेच्या रूपात ट्रान्सजेंडर समुदायातील व्यक्तींना तसेच भिक्षा मागणाऱ्या व्यक्तींना अन्न वस्त्र
मनोरंजनाच्या सुविधा, कौशल्य विकासाच्या संधी, मनोरंजनात्मक उपक्रम आणि वैद्यकीय मदत इत्यादी सुविधा मिळण्याची सुनिश्चित करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 55, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणतं शिबिर आयोजित केलं जाणार आहे? तर या मंत्रालयाद्वारे दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक अधिकारिता शिबिर आयोजित केली जाणार आहे. तर ADIP योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींना आणि केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अधिपत्याखालील राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना साधने आणि मदते उपकरणे यांचे वितरण करण्यासाठी सामाजिक अधिकारिता शिबिर भरवण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 56, भारतीय हवाई दल स्वदेशी बनावटीचे कोणते विमान सिंगापूर एअर शो 2022 मध्ये सादर करणार आहे? तर ते भारतीय आणि स्वदेशी बनावटीचं विमान आहे तेजस एम के टू. याच्याबद्दलची थोडीफार माहिती आपण स्पष्टीकरणात पाहून घेऊ. तर सिंगापूर एअर शो 2022 मध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय हवाई दलाची 44 सदस्यांची तुकडी आज सिंगापूरमधील चांगी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली. हा एअर शो 15 ते 18 फेब्रुवारी 2022 दरम्यान होणार आहे. सिंगापूर एअर शो हा एक द्विवार्षिक कार्यक्रम आहे जो जागतिक स्तरावरच्या विमान वाहतूक उद्योगाला त्यांची उत्पादने प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करतो. आणि भारतीय हवाई दल स्वदेशी बनावटीचे तेजस MK-1 लढाऊ विमान यावेळी जगभरातील सहभागी देशांपुढे सादर करणार आहे. यापूर्वी भारतीय हवाई दलाने स्वदेशी विमाने आणि एरोबॅटिक संघ तयार करण्यासाठी मलेशियामध्ये LIMA 2019 आणि दुबई एअर शो 2021 सारख्या एअर शो मध्ये भाग घेतला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 157, महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस केव्हा साजरा केला जातो? तर नुकताच हा महाराष्ट्राचा विद्यार्थी दिवस चर्चेत आला, कारण राष्ट्रपती महाराष्ट्राच्या व्हिजिटवर आहे आणि व्हिजिटवर असताना एका भाषणामध्ये त्यांनी याचा उल्लेख केला आहे. तर ते महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस हा 7 नोव्हेंबरला साजरा केला जातो. तर का बरं 7 नोव्हेंबरला साजरा केला जातो आपण थोडक्यात पाहूया. तर डॉक्टर बाबासाहेबांनी सन 1900 मध्ये ज्या दिवशी शाळेत नाव नोंदवलं तो दिवस होता 7 नोव्हेंबर आणि महाराष्ट्रातील शाळांमध्ये हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो. याची राष्ट्रपतींनी विशेष दखल घेतली आणि महाराष्ट्र सरकारच्या या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा सुद्धा केली. बाबासाहेबांशी संबंधित प्रत्येक कार्यक्रमातून आपल्याला करुणाभाव असलेल्या आणि समताधिष्ठित समाजाचे त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळते असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. शिक्षणाविषयीची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आस्था आणि महत्व सदैव स्मरणात राहावे म्हणून देशभरात 7 नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचा आपल्याला विचार करता येईल असं त्यांनी म्हटलं. म्हणजे जसं महाराष्ट्रात 7 नोव्हेंबर हा विद्यार्थी दिवस साजरा केला जातो, तसं राष्ट्रीय स्तरावर सुद्धा 7 नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जावा असा विचार त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याशी संबंधित 5 ठिकाणांना पंचतीर्थाचे नाव देऊन केंद्र सरकारने या सर्व ठिकाणी आदरांजली अर्पण करण्याचा स्तुत्य पद्धत सुरू केली आहे. त्यांची जन्मभूमी नागपूरची दीक्षाभूमी, दिल्लीचे परिनिर्वाण स्थळ, मुंबईची चैत्यभूमी आणि लंडनमधील आंबेडकर मेमोरियल होम या 5 ठिकाणी बाबासाहेबांचा आदर्श मानणारे लोक श्रद्धांजली अर्पण करतात. माजी केंद्र सरकारला असं राष्ट्रपतींनी सांगितलं की अशी सूचना आहे की याच मालिकेत बाबासाहेबांचे मूळ गाव असलेल्या आंबडवे येथील स्मारकही तीर्थस्थळ म्हणून घोषित करण्यात यावे आणि या गावाचे स्फूर्तीभूमी असे नामाभिधान करण्यात यावे. नेक्स्ट क्वेश्चन, मित्रांनो, अन अकॅडमी तर्फे बऱ्याचशा बॅचेस सुद्धा लॉन्च झाले आहे. त्यामध्ये 9 फेब्रुवारी पासून स्टार्ट होत आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड प्री आणि मेन्स बॅच फॉर राज्य सेवा बॅच नंबर 21. मेंटर्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. PSC तर्फे येणाऱ्या सर्व परीक्षांचा शेड्यूल जाहीर झाला आहे. या सगळ्या परीक्षांची तयारी तुम्ही अनअकॅडमीवर करू शकता. तर आजच अनअकॅडमी ऍप जॉईन करा आणि आपल्या MPSC एक जागा पक्की करा. प्रश्न क्रमांक 158, टाटा सन्स उद्योग समूहाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर टाटा सन्स उद्योग समूहाच्या अध्यक्षपदी एन चंद्रशेखरन यांची फेरनिवड झाली आहे. याच्या आधी 2017 यांची निवड झाली होती, आता पुन्हा 5 वर्षांसाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या टाटा सन्स उद्योग समूहाच्या अध्यक्षपदी एन चंद्रशेखरन यांची पुन्हा 5 वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. टाटा सन्सच्या संचालक मंडळाच्या बैठकीला टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते आणि टाटा समूहाचे यापूर्वीचे अध्यक्ष सायरस मिस्री यांच्या दरम्यान प्रचंड मतभेद आणि कायदेशीर लढाई झाल्यानंतर 2017 चंद्रशेखरन यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. चंद्रशेखरन टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा पॉवर आणि TCS या कंपन्यांच्या संचालक मंडळावर सुद्धा आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 159, HIV व्हायरसचा शोध कोणी लावला?
तर हा प्रश्न चालू घडामोडींमध्ये घेण्याचा उद्देश एवढा आहे की ज्यांनी याचा शोध लावलाय त्यांचं नुकतंच निधन झालंय, त्याच्यामुळे हा प्रश्न एक्झाममध्ये येऊ शकतो. तर त्यांचं नाव आहे ल्यूक मॉन्टिंगियर, यांनी HIV व्हायरसचा शोध लावला होता. तर इथं तुमच्यासाठी एक क्वेश्चन फ्रेम करतो की HIV हा जो व्हायरस आहे याचा फुल फॉर्म सांगा. फुल फॉर्म कमेंट करायला विसरू नका. सर्वप्रथम कोणत्या देशामध्ये सापडला आणि कोणत्या प्रजातीमध्ये सापडला ते सुद्धा सांगायला विसरू नका. तर फ्रान्सचे संशोधक ल्यूक मॉन्टिंगियर यांचे वयाच्या 89व्या वर्षी निधन झाले. त्यांना HIV व्हायरसचा शोध लावल्याप्रकरणी 2008 साली नोबेल पुरस्कारानं सुद्धा गौरवण्यात आलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 160. राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन झालेले दरबार हॉल कोणत्या ठिकाणी आहे? राष्ट्रपती भवन, राजभवन, मुख्यमंत्री निवास की मंत्रालय? ते दरबार भवन आहे आपल्या महाराष्ट्राच्या राजभवनामध्ये. तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे 4 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि ते मुंबईत असून राजभवनात नव्या दरबार हॉलचं त्यांच्या हस्ते उद्घाटन झालंय. राजभवन येथील नवीन कोन शिलेचे अनावरण राष्ट्रपतीच्या हस्ते करण्यात आले आणि राजभवन हा जुन्या दरबार हॉलच्या जागीच नवीन दरबार हॉल बांधण्यात आलाय. जुन्या दरबार हॉलच्या तुलनेत नव्या हॉलमध्ये जास्त आसन क्षमता आहे. जुन्या हॉलची हेरिटेज वैशिष्ट्ये अबाधित ठेवून सभागृहाला बाल्कनी आणि गॅलरी उभारण्यात आली आहे आणि 2019 मध्ये सुरू झालेलं हे काम डिसेंबर 2021 मध्ये पूर्ण करण्यात आलं आहे. प्रश्न क्रमांक 61. लोकसेवेसाठी गोदावरी गौरव 2022 पुरस्कार कोणाला जाहीर झालाय? तर हा लोकसेवेसाठीचा गोदावरी गौरव 2022 पुरस्कार राजेश टोपे यांना जाहीर झालाय. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने 1 वर्षाआड दिल्या जाणाऱ्या मानाच्या गोदावरी गौरव 2022 पुरस्काराची गुरुवारी घोषणा करण्यात आली आणि यंदा लोकसेवेसाठी हा पुरस्कार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना जाहीर झाला. प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक अतुल पेठे, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सैद्धांतिक भौतिकशास्त्राचे प्राध्यापक डॉक्टर हेमचंद्र प्रधान, प्रसिद्ध चित्रकार डॉक्टर सुधीर पटवर्धन, प्रख्यात तबलावादक पंडित सुरेश तळवळकर आणि बिबट्याशी झुंज देत मुलाला वाचवणाऱ्या इगतपुरीच्या सीताबाई घारे या वर्षीच्या मानकरी ठरल्या आहेत. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या स्मृतिदिनी 10 मार्चला प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते नाशिक येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येतील आणि 21,000 रुपये रोख सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. प्रश्न क्रमांक 162. जगातील सर्वात लांब महामार्ग बोगदा कोणता? हा बोगदा आपल्या भारतामध्ये आहे. त्याचं नाव आहे अटल टनेल. तर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विटरवर माहिती देताना म्हटलंय की अटल टनेलला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सनं जगातील सर्वात लांब महामार्ग बोगदा म्हणून प्रमाणित केलाय. म्हणजे आता हा प्रमाणित सुद्धा झालाय आणि हिमालयाचे दुर्गम पर्वत रांगांमधील पहाड खोदून निर्माण करण्यात आलेला हा बोगदा 3,060 मीटर उंचीवर आहे आणि या बोगद्याची लांबी आहे 9.02 किलोमीटर. तर इथे मित्रांनो आपले क्वेश्चन कम्प्लीट होतात. आय होप एक्झामच्या दृष्टिकोनातून सर्व प्रश्न महत्वाचे ठरतील आणि स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला समजलं असेल. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, मित्रांनो शेअर करा, चॅनल सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. त्याच्या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद. अकॅडमीवर सबस्क्रिप्शन घेताना मित्रांनो तुम्हाला 10% डिस्काउंट सुद्धा भेटू शकतो. त्यासाठी तुम्हाला कोड यूज करावा लागेल SOHEL1010 आणि सगळे रेट्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे त्याचा फायदा तुम्ही लगेच घेऊ शकता. तर आजच अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि MPSC च्या तयारीला लागा.